सागर रामदास तावरे. मी सायली सागर तावरे. आमचा फॅसिलिटी मॅनेजमेंटचा बिझनेस होता. माझं प्राधिकरणात अप्रूव्ड जुनं ऑफिस होतं. त्यानंतर मी इथं 3 वेळा घेतले. निनाद माझा स्कूल फ्रेंड आणि इंजिनिअरिंगला आम्ही एकत्र होतो. त्याचा फोन नंबर सेव्ह असल्यामुळे त्याचे इंस्टाग्रामचे रील बघत होतो दरवेळी. तर सायली त्यांची मिसेस ही पण आमच्या शाळेतलीच ज्युनियर होते आमच्या. त्यानंतर ते गाडी घेतल्यानंतर मी त्यांना अप्रोच केली ये व्हिजिट करून जा. तर गेल्यानंतर त्यांची प्रोसेस फास्ट होती. तुम्हाला ते बाकीचे सगळं बघून घ्यायचं सगळं त्यांनी त्यांच्या ऑफिसचे स्टाफ स्वतः सांगितलं. त्यांचं व्हिजिट चालू झालं. पहिल्यांदा त्यांनी 3D ड्रॉइंग कसं होईल काय त्या बाबतीतल्या गाईडलाईन्स दिल्या. वडिलांनी मिसेसने जे सजेशन सांगितले त्या वेळोवेळी त्यांनी अप्लाय करून ते परत आम्हाला 3D 2-3 वेळा त्यांनी चेंज केलं. आम्हाला जसं आम्ही दुपारी सॅटिस्फाय होत नाही तोपर्यंत त्यांनी डिझाईन दिल्या. माझ्या ऑफिसचं म्हणजे आमच्या दोघांचं एकत्र आहे की बिन पहिलं. त्याच्या बाबतीतल्या गोष्टी सायलीने काही डिसाईड केल्या. मग त्या दोघींनी मिळून त्या ठरवून एक्झिक्यूट केली. आमच्या स्वतःच्या केबिनमध्ये 2 टेबल कोलिंग टॉपचे किंवा रिसेप्शनमध्ये 5 वेगळे शीट्स वापरले. अजून सगळ्या ऑफिसमध्ये फ्लूटर प्लॅनचे वापरले. आम्ही डिको पेंट त्यांनी यूज केला. म्हणजे टाईम टू टाईम डिस्कशन्स होत होते आणि प्रत्येक गोष्टीला 2 बाजूने सजेशन्स किंवा प्रत्येक गोष्टीत इम्प्रूव्हमेंट होत होते आणि फ्रेश लुक आहे सगळा. आणि सगळ्या स्टाफचं खूप चांगलं इम्प्लिमेंट करतात ते लोक येऊन आणि सगळ्यात सर्विस खूप चांगली त्यांची. स्टार्टिंगला 3 शॉप होते सेपरेट सेपरेट. मग ते आम्ही 3 शॉप मर्ज केले आणि आम्ही त्यांना आमच्या रिक्वायरमेंट सांगितले. आम्हाला एक रिसेप्शन हवं आहे, 2 केबिन्स हवं आहे, स्टाफ सेटिंग हवं आहे, त्याच्यानंतर स्टोर हवं आहे, एक वॉशरूम हवं आहे आणि मदर डायनिंग छोटासा एरिया हवा आहे, तर आम्हाला एक मंदिर पण हवं आहे. आमच्या सगळ्या रिक्वायरमेंट्स कवर करून त्यांनी आम्हाला एक डिझाईन प्रोव्हाइड केलं. त्याच्यामध्ये थोडेसे इटरेशन्स करून एक प्रॉपर डिझाईन आलं आणि त्याच्याप्रमाणे वर्किंग चालू. करताना वास्तुशास्त्रवाले मित्र आहेत, म्हणजे नक्की मित्र होते आमचे. मग त्यांनी आम्ही कंबाईनली त्यांची व्हिजिट केल्यानंतर त्यांनी जे जे पॉईंट सांगितले, मंदिर ह्या ठिकाणी करा, टॉयलेट वॉशरूम तुमचं या ठिकाणी पाहिजे, स्टोर तुमचं, म्हणजे लोकेशन त्यांनी फायनल केले. त्यानुसार परत डिझाईन चेंज करून आम्ही मग आता रिसेप्शनचा एरिया, त्यानंतर 2 मेन केबिन, मागच्या साईडला वॉशरूम आणि पॅन्ट्री एरिया, राईट साईडला स्टोअर आणि कॅश काउंटर आणि 2 एम्प्लॉईजला बसण्यासाठी सिटिंग आहे. मध्ये डाव्या साईडला मंदिर आणि पूर्ण एम्प्लॉई सिटिंग येतो. इकडं मेन वडिलांचे केबिन येते आणि इकडं आमच्या केबिनमध्ये 2 टेबल केले मला आणि टोटल ऑफिस स्ट्रक्चर बनवलं. पार्टिशन पण एक युनिकनेस असा आहे की आम्ही तिकडलेच पार्टिशन सिलिंगवर टच नाही होतो.
त्यांच्या सजेशनप्रमाणे त्या सी जी एमना टच करता तिथे माझे आम्ही क्लासेस बसवले ज्याने की ऑफिसचे किंवा रिलेटेड डट दिसले. आणि सी जी एमला जर पाहिलं तर आम्ही हेक्झागन शेपमध्ये एक डिझाईन केलं आहे ते थ्रू आउट सगळीकडे सेम आहे आणि ते दिसेल. सेकंडली त्यांनी मिरर्स वापरलेत खूप साऱ्या ऑफिसमध्ये जे सीलिंगला शेप दिलेत हेक्झागन. सिमिलरली त्यांनी वॉशरूमच्या एका फेसला त्यांनी त्या मिरर्स वापरून एक डिझाईन केलं आहे ज्या आणखी कळत नाही की जी वॉशरूम आहे ते म्हणजे तो एरिया त्याच्यासाठी ऑक्युपाईड आहे. सो त्यांनी असे वेगळेच खूप सारे मायन्यूट डिटेल्स पण त्याच्यामध्ये टाकले. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत त्यांच्या प्रोसेसमध्ये असलेली इन्व्हॉल्वमेंट इज देअर स्पेशालिटी देअर कमिटमेंट टुवर्ड्स वर्क किंवा त्यांचा सगळा स्टाफसुद्धा ज्या म्हणजे यांनी कोऑपरेट करतात किंवा सजेशन्स घेतात पण आणि देतात पण त्याच्यामुळे आमचं ऑफिस खूप सुंदर झालं आणि आम्ही डेफिनेटली डिझाईन अँड स्टुडिओ पुढच्या पुढल्या आमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हला सजेस्ट केली फॉर गेटिंग अ बेटर होम ऑर ऑफिस. माझं ऑफिस बघितल्यानंतर तर 100% जी कोणी माणसं विचारते त्यांना मी 100% डिझाईन यांचा रेफरन्स देणार. मी रामराव तावरे माझ्या मुलाचं ऑफिस इथं इंटेरियर करत असताना त्याचा मित्र निनाद आणि तिथे निनादची मंडळी सायली त्या दोघांनी म्हणून ऑफिस सगळं डिझाईन केलं. त्यांनी टोटल करत असताना माझ्या कॅबिनमध्ये ज्यावेळी करायची वेळ आली त्यावेळी मी म्हणलं मला ब्राऊन आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन करा ते त्यांनी चांगल्या पद्धतीने केलं. शिवाय सोफे वगैरे सगळे त्यांनी कलर चॉईस किंवा डिझाईन या सगळ्या गोष्टी त्या दोघांनी केल्या आणि आम्ही त्या सगळ्या गोष्टीबद्दल चांगले समाधान आहोत चांगलं केलं त्यांनी. यापुढे आम्हाला कोणी विचारलं की बाबा आमच्या धंद्याचे काय लोक असतात ते कुठं कोणी केलं ऑफिस काय तर आम्ही जरूर सागे तिथले त्यांचं नाव सांगू एवढं सांगू.